विदर्भ के किसानों का माल विदेशों में गया तो बड़े पैमाने पर उन्हें लाभ होगा उसी प्रकार कारोग्रह हब निर्माण होने से उसका लाभ विदर्भ के उद्योग वृद्धि के लिए होगा इस उद्देश्य से नागपुर के मिहान में चार हेक्टेयर जगह रनवे के लिए 10 वर्षों से आरक्षित रखकर यहां पर कार्गो हब निर्माण करने के लिए नया रनवे निर्माण किया जाने वाला था परंतु अभी तक इस रनवे का निर्माण नहीं होने से विदर्भ के किसानों के कृषि उत्पाद और उद्योगों का पक्का माल बाजार के साथ विदेशों में जाने में काफी दिक्कतें आ रही है ऐसे में इस नए रनवे का जल्द से जल्द निर्माण करने का प्रश्न राज्य के पूर्व गृह मंत्री व विधायक अनिल देशमुख ने विधानसभा में शुक्रवार को उपस्थित किया इसी के बाद उन्होंने यह प्रश्न फिर एक बार पत्रकारों के सामने भी साझा किया नागपुर खासकर नागपुर मध्ये तो मिहान प्रकल्प आहे हां मिहान प्रकल्प विदर्भसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कालच विधानसभा मी मिहान प्रकल्पामध्ये एअर कार्गो हब एअर कार्गो लवकरात लवकर चालू करावं यासाठी गेल्या अनेक वर्षापासून चारशे ऐंशी हेक्टर जागा राखून ठेवलेली आहे की त्या ठिकाणी धावपट्टी लवकरात लवकर जर तयार झाली तर ते ती धावपट्टी तयार झाल्यानंतर या विदर्भातील जो शेतकऱ्यांचा शेतमाल आहे त्या ती परदेशात निर्यात करता येईल त्याच्यामुळे शेतकऱ्यांना चांगले भाव मिळेल आपल्या विदर्भातील फळभाज्या आहेत फुलं आहेत फळं आहेत संत्रा मोसंबी आहेत अशी अनेक फळं आपल्याला परदेशात निर्यात करता येईल त्याचबरोबर इथले ये जे मोठे मोठे उद्योग आहे त्यांचासुद्धा पक्का माल आपल्या परदेशात त्यांना निर्यात करता येईल त्याच्यामुळे महा मिहानमध्ये जी चारशे ऐंशी हेक्टर जागा दुसऱ्या धावपट्टीसाठी राखून ठेवली आहे ती दुसरी धावपट्टी लवकरात लवकर राज्य शासनाने करावी आपल्याच नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनासुद्धा विनंती करतो की ही जर धावपट्टी आपली दुसरी झाली मिह्यांमध्ये तर मोठ्या प्रमाणात उद्योगाला आणि कृषीमालाच्या निर्यातीला चांगल्या पद्धतीनं प्रोत्साहन देऊन त्याचा फायदा विदर्भातील जनतेला होईल त्याच्यामुळे लवकरात लवकर या धावपट्टीचं काम चालू करावं अशी सुद्धा मी शासनाला विनंती करतो